नमस्कार शेतकरी मित्रांनो विकसित शेतकरी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जे कीटनाशक म्हणून ओळखल्या जातं बायो तीनशे तीन तर याविषयी आपण माहिती पाहणार आहोत की कशाप्रकारे काम करतं आणि याच्यामध्ये काय काय कंटेंट आहेत आणि ते कशाप्रकारे काम करतात तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आणि आपण पाहणार आहोत की कोणता रोग आल्याच्यानंतर आपल्याला बायो तीनशे तीनची जी फवारणी आहे तर ती करायची आहे शकता आपल्या कापसाला एकदम चांगल्या प्रकारचे जे बोंड वगैरे लागलेले आहेत तर अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारचे बोंड वगैरे लागण्यासाठी आपल्या चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे तर ते सर्व आपलं आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर त्यासाठी आपण जर नवीन असाल तर शेतीविषयी चॅनलसाठी या चॅनलला खाली लाल करून सबस्क्राईब बटन लावून चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा माहिती आवडली तर तर मित्रांनो सर्वप्रथम आहे की बाय तीनशे तीनमध्ये मधील कंटेंट कोणते कोणते आहेत तर मित्रांनो त्यामध्ये कंटेंट आहेत नायट्रोजन आहे दोन टक्के फॉस्फरस आहे एक टक्के आणि पोटॅशियम आहे तीन टक्के तर हे झाले मित्रांनो खतं तर यामध्ये खताचं जे प्रमाण आहे तीनही खताचं प्रमाण आहे पोटॅशियम नायट्रोजन आणि फॉस्फरस तर हे जे औषध आहे तर हे खत म्हणूनसुद्धा एकदम चांगले प्रकारचं काम करतं म्हणजे याच्यात प्रमुख घटक जे आहेत तर ते खताचेच आहेत आणि त्यानंतर आहे याच्यामध्ये प्लांट वॉटर म्हणजे प्लांटचे जे हॅट असतात म्हणजे एक एका प्रकारचं टॉनिक तर ते आहे अठरा टक्के तर अशा प्रकारे जे कंटेन आहेत या बाहेर तीनशे तीनमध्ये तर हे जे आहे तर हे सर्वप्रथम मित्रांनो आपल्या जी झाडाला जी खताची कमतरता भासत असते जे आपण खालून एन पी के देतो समजा युरिया डी ए पी तर अशा प्रकारचे जे डी ए पी युरिया देतो तर त्याच प्रकारचं जे डी ए पी युरिया आहे तर ते जे आहे तर ते आपलं या पिकाला लागू होतं यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे जे एन पी के खतं आहेत नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम आहे तर यामध्ये आहे खतं बरेच जण म्हणतात हे जे आहे तर बाहेर तीनशे तीन हे एक रासायनिक कीटना कीटकनाशक आहे मित्रांनो हे जे आहे तर हे रासायनिक जरूर आहे म्हणजे हे रासायनिक आहे म्हणजे यामध्ये रासायनिक खताचं प्रमाण आहे परंतु हे कीटनाशक म्हणून नाही हां हे कीटनाशक म्हणून जरूर काम करतं परंतु हे जे आहे तर हे प्रामुख्यानं कीटनाशक नाही म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचं जे इन्सेक्टिॲसिड आहे तर ते नाही जसं फेप्रोनिल असेल प्रोफेनोफॉस असेल अशा प्रकारचे जे केमिकल आहेत तर ते अशा प्रकारचे जे केमिकल यामध्ये विषारी केमिकल जे आहेत तर ते नाहीत यामध्ये खत आहे आणि सर्वात जास्त याचा वापर होतो मित्रांनो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून म्हणजे आपण एक प्रकारचं टॉनिक म्हणू शकतो की ज्याची की ज्यामुळे की आपलं झाड जे आहे तर त्याला एकदम चांगल्या प्रकारचा कलर येतो म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे असं आपलं जे झाड आहे कापसंचं तर ते हिरवागार होतं आणि त्याची वाढ झपाट्याने होते आपण जर बायोतीनशे तीनची फवारणी केली तर आणि यामध्ये सर्वात शेवटचं कंटेन आहे की वाटर आहे पन्नास टक्के म्हणजे पाणी पन्नास पाणी जे आहे तर ते बावन्न टक्के आहे तर अशा प्रकारचे जे कंटेन आहेत यामध्ये आणि हे टॉनिक म्हणून सर्वात जास्त काम करतात परंतु बरेचसे जण त्याला कीटनाशक म्हणूनसुद्धा वापरतात परंतु मित्रांनो जास्त रोग आल्याच्यानंतर जे आहे तर ते बायो तीनशे तीन जे आहे तर ते आपल्याला रिझल्ट मिळवून देत नाही म्हणजे थोडक्यात जर थोडेफार थ्रिप्स असतील थोडाफार मावा असेल तर थोडेफार शोषण करणारी इतर किडी असतील तर यावर जरूर आ, काम करतं बायोतिन शेतीन परंतु एकदम जास्त प्रकारे जर आपला कापूस लाल पडत असेल एकदम जास्तपणे थ्रिप्सचा अटॅक आला असेल तर यावेळेस मात्र बायोतिन शेतींची फवारणी करणंच चुकीचं आहे कारण की हे जे आहे तर एका है, हे एका प्रकारचं टॉनिक आणि खत म्हणून काम करत असतं झाडाच्या वाढीसाठी कीटनाशक आहे परंतु हे दुय्यम दर्जेचं आहे म्हणजे एक सर्वात पहिलं काम जे आहे याचं तर ते आहे टॉनिक म्हणून आणि दुसरं काम आहे की खत म्हणून म्हणजे याचं तिसरं काम आहे फक्त कीटनाशक म्हणून त्यामुळे हे याचा आपल्याला कीटनाशक म्हणून जास्त वापर करायचाच नाही जर आपल्याला जर फवारणी करायची असेल आपला खाजू जर लाल पडत असेल तर यासोबत आपल्याला एसेमटेप्राईडसुद्धा आपण घेऊ शकता फवारणीसाठी आणि त्यावेळेस फवारणी केलेली मात्र चांगली राहील कारण का की फ्राईड एस एमटे फ्राईड घेतल्यामुळं काय होईल की जे आपले किडं असतील तर ते एस एमटेप्राईडमुळे चालले जातील आणि जे बायोतीनशे तीन आहेत त्यामुळे आपल्या पिकावरील पिवळेपणा किंवा लाल सरपणा आहे जो आलेला आहे थ्रिप्सच्या अटॅकमुळे तर तोही जाईल आणि वाढ ही एकदम चांगले प्रकारे होईल त्यासाठी आपल्याला नक्कीच बाहेतीन ची तीन आणि त्यासोबत आयसिमटेप्राईड घेऊन नक्कीच कापसावर थ्रिप्सच्या अटॅकसाठी आपल्याला फवारणी करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि आपल्या चॅनलला शेतीविषयी माहितीसाठी खाली दिलेल्या लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटनला जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि कळवा की तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती जी हवी आहे नक्कीच कमेंट करून कळवा कर तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम